निप्पाणीतील घरास आग, बागवान गल्ली येथील विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या घरास आग। आज फेब्रुवारी दिनांक 3 रोजी दुपारी 12 सुमारास बागवान गल्ली येथे विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या घरात शॉर्ट सर्किट ने आग लागून 2 ते 3 लाख रुपयाच्या साहित्याचे नुकसान झाले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तसेच मुख्य मंदिरापासून काही अंतरावर असल्यामुळे मंदिराचे देखील कोणतेही नुकसान झालेले नाही। सदर घरामध्ये पूर्वी मंदिराच्या देखभाली करता असलेले संजय साळुंके यांचे घरगुती साहित्य पूर्णपणे जळाले असून घराचे छप्पर देखील पूर्णपणे बेचिराख झाले आहे। आगीचे लोळ दिसताच मंदिर परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला, पण आग मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात आल्यानंतर त्वरित अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशामक दलाच्या 1 ते 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली। सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे झाली असल्याचे प्रथम दिसून येते। आग लागल्याचे समजताच नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच म्युनिसिपल कमिशनर यांनी घटनास्थळाची पाहणी केली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला। सदर घटनेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी विनंती विठोबा देव प्रतिष्ठानाने केली आहे। पंच न्यूज साठी निप्पाणीहून गौतम जाधव।